नमस्कार, मी मुग्धा स्वागत करते तुमचं माझ्या करी आणि कटलरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज मी तुम्हाला रेस्टॉरंट स्टाईल गावरान चिकन हंडी करून दाखवणार आहे। तर यासाठी आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया। हे 2 किलो चिकन आहे, ही अद्रक लसणाची पेस्ट आहे, ही हिरवी मिरची कोथिंबीर याची पेस्ट आहे, कांदा आणि हळद। तर हे चिकन आपण बॉईल करून घेऊया। कुकर गरम केलेला आहे हा, त्यामध्ये तेल घातलेलं आहे 2 चमचे। तेल गरम झालेलं आहे। आता ही जी आपली अद्रक लसणाची पेस्ट आहे ही आपण अर्धीच घालायची आहे, अर्धी आपल्याला भाजीला लागणार आहे। तिला छान तेलात परतून घ्यायचं आधी, थोडं 5 ते 6 मिनिटं परतून घ्या। पाच सहा मिनिटं झालेले आहेत तर याचा छान सुगंध सुटलेला आहे। तर यामध्ये आता आपण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची जी पेस्ट होती आपली ती पण आपल्याला अर्धी घालून घ्यायची आहे आणि अर्धी आपल्याला भाजीत घालायची। हिला पण चांगलं परतून घ्यायचं यासोबत, हे चांगलं एकजीव झालं पाहिजे। याला पण आपण 5 ते 6 मिनिटं होऊ द्यायचं या तेलामध्ये। तुम्हाला दिसत असेल याला छान तेल सुटलेलं आहे चारी बाजूनी। तर ही आपली पेस्ट परतून झालेली आहे। आता या वेळेला यामध्ये कांदा घालायचा। हे 2 कांदे चिरलेले मी आणि आता याला 10 मिनिटं होऊ द्यायचं। तर आता हे 10 मिनिटं झालेले आहेत, आपला कांदा पण चांगला परतून झालेला आहे यामध्ये। आता या वेळेला ही जी हळद आहे ती आपण याच्यात घालून घेऊया। एकजीव करून घ्यायची मसाल्यासोबत। हे परतून झालेलं आहे चांगलं। आता हे चिकन आपण यामध्ये घालून घेऊ। थोडं थोडं घाला। याला चांगलं एकजीव करून घेतलंय आपण आपल्या मसाल्याबरोबर। आता याला 5 मिनिटं पाणी न टाकता तसंच वाफेवर होऊ द्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी यामध्ये घालायचं। आता हे चांगलं परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया। हे नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणी घालायचं आहे आपल्याला। गावरान चिकन असल्यामुळे आपल्याला याला कमीत कमी 4 शिट्ट्या घ्याव्या लागतील। तर या स्टेजवर आल्यावर यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला खडे मीठ घालायचं आहे। खडे मिठाने याला खूप छान चव येते तर आपण हे खडे मीठ घालून घेऊया यामध्ये। लक्षात घ्या, यामध्ये जो मसाला टाकला आहे तो व्यवस्थित घाला तरच या भाजीची चव अतिशय छान येणार आहे। एकातला एकही मसाला हा स्किप करू नका। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि याच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या। मसाला बघून घेऊया। तेजपान घेतलेले आहेत आपण 10 ते 15। मोठी विलायची घेतलेली आहे, दालचिनी आहे, नागकेशर आहे, जावित्री आहे, दगड फूल आहे, हे स्टार फूल आहे, लवंग आहे, त्याच्यानंतर मिरे आहे, हिरवी विलायची घेतलेली आहे, दगड फूल आहे, हे जिरे आहेत, कांदे भाजून घेतलेले आहेत आपण, हा मटन मसाला आहे 4 चमचे आणि 4 चमचे तिखट घेतलेला आहे, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतलेली आहे। हा सगळा मसाला आपल्याला आधी तेलात परतून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर आपण मिक्सरमध्ये याची फाईन पेस्ट करून घेणार आहोत। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण आलं आणि लसूण याची पेस्ट घालून घेऊया। आपला अद्रक आणि लसूण जी पेस्ट घातली होती ती छान परतलेली आहे। आता यामध्ये आपण जी हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट होती ही पण घालून घेऊया। ही अर्धी आपण जेव्हा आपण बॉईल केलं होतं चिकन तेव्हा घातली होती आणि अर्धी आता या तेलामध्ये मसाल्यात घातलेली आहे। हे दोन्ही परतून घेऊ आपण चांगलं। आपण जो कांदा भाजलेला होता त्याची पेस्ट आहे ही पण
ह्याच्यात टाकून घ्यायची. एकदम सर्व मसाले घालू नका. एक मसाला घातल्यावर 5 मिनिटं त्याला थोडं परतून घ्या आणि मग नंतर दुसरा मसाला घाला. तर हा मसाला परतून झालाय आपला कांद्याचा. आता हा आपला जो खडा मसाला होता तो पूर्ण याच्यात घालून घ्यायचा आणि याला आपण एक 5 ते 7 मिनिटं परतून घ्यायचं. हा मसाला होत आलेला आहे. आता पूर्ण झालेला नाहीये, अर्धा झालेला आहे हा. आता या वेळेला काय करायचं, यामध्ये हा चिकन मसाला आणि तिखट घालून घ्यायचं आणि पुन्हा याला थोडं तेल सुटेपर्यंत अजून हा मसाला होऊ द्यायचा. तुम्ही बघू शकता आता हा मसाला पूर्ण रेडी झालेला आहे आपला. हा मसाला मला पूर्ण रेडी व्हायला कमीत कमी 20 मिनिटं लागलेले आहेत. आता यामध्ये आपण आपलं जे बॉईल केलेलं चिकन होतं ते घालूया. परतून घेतलेलं आहे. आता याला पाणी न घालता यामध्ये याला 5 मिनिटं दमवर असं झाकण ठेवून वाफू द्या. त्याला आपण 5 मिनिटं वाफू दिलं होतं, त्याला छान वाफू दिलेलं आहे. कारण की जो मसाल्याची जी पूर्ण टेस्ट आहे ती त्या चिकनच्या पीसमध्ये पूर्ण जाते व्यवस्थित. आता आपण जे बॉईल जे केलं होतं चिकन त्याचं जे पाणी जो स्टॉक होता तो स्टॉक आपण याच्यात ओतून घेऊया. पुन्हा आपल्याला छान परतून असं एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यात पुन्हा थोडं गरम पाणी घालू शकता. तुम्हाला किती पातळ ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. भाजी आपली आता पूर्ण रेडी झालेली आहे. याला छान तर्री आलेली आहे. आता आपण तिला सर्व करूया.